भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राची कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर जुने यवतमाळ शहरात स्थित आहे. शुक्रवारी आषाढी एकादशी निमित्त यवतमाळ शहरातील प्रति पंढरपूर असलेल्या आणि स्वतंत्र लढ्याचे साक्षीदार असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली व जिल्ह्यात चांगला पाऊस पडावा आणि बळीराजा सुगीचे दिवस यावे असे साकडे भाविकांनी पांडुरंगाला घातले. यवतमाळ शहरातील जुने शहर गांधी चौक भागात असलेल्या पुरातन अशा विठ्ठल रुक्मिणी देवस्थानात भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी गर्दी केली. विठू माऊलींचा गजर सर्वत्र या ठिकाणी होता. मंदिराचे विश्वस्त यांच्याकडून महापूजा केल्यानंतर शहरातून पालखी काढण्यात आली आणि त्यानंतर सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. यवतमाळ शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे स्वतंत्रपूर्व काळापासून असून या ठिकाणी स्वतंत्र लढ्याच्या बैठकी आंदोलनाची दिशा या मंदिरात ठरायचा म्हणून मोठं महत्व या मंदिराला आहे. मंदिराच्या स्थापनेपासून केवळ धार्मिक महोत्सव या मंदिरात पार पडत होते, मात्र गत काही वर्षांपासून या रुक्मिणी पांडुरंग संस्था आणि सामाजिक क्षेत्रातही योगदान देत आहे. संस्थांच्या वतीने एक गोरक्षण गरीब पारधी वेड्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, दुष्काळामध्ये जिल्ह्याला मदत असे विविध सामाजिक उपक्रमही या संस्थांच्या वतीने राबविण्यात येते असे संस्थांचे विश्वस्त माधव दामले यांनी सांगितले.